अब बात करेंगे महाराष्ट्र के, जहां का जालना जिला पिछले कुछ दिनों से भारी बारिश की चपेट में है, जिससे कपास, सोयाबीन और अन्य फसलों को काफी नुकसान पहुंचा है, जिससे किसानों को भी आर्थिक स्थिति का सामना करना पड़ रहा है। आज घन सावंगी तहसील कार्यालय के सामने श्वेतकारी युवा संगठन की ओर से मार्च निकाला गया है। मार्च में सैकड़ों किसान मौजूद रहे। इस समय किसानों ने मांग की कि तत्काल उन्हें सब्सिडी और पंचनामा बनाकर उनकी फसल का बीमा दिया जाए। शेती आणि शेतमालीच्या नुकसानीमुळे अद्यापपर्यंत शासन स्तरावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे, मागील अनेक निवेदनं देऊन देखील कुठलीही कारवाई त्यावर न झाल्यामुळे आज मात्र घनसावंगी तालुक्यातील तळागाळ्यातल्या शेतकऱ्यांचा संतापानावर झाल्याने शेतकऱ्यांनी सरळ तहसील कार्यालयात बिऱ्हाड मोर्चा आयोजित केलेला आहे। आज रोजी येत्या 2-3 दिवसात जो वेळी जो पाऊस झालेला आहे त्या संदर्भात भरपूर जणांची निवेदन आपल्याला तहसील कार्यालयात प्राप्त झाली। वैयक्तिक मलाही काही फोन आले, तर त्या अनुषंगाने काल रात्री झालेला बऱ्यापैकी पाऊस झाला। मी स्वतः रात्री जागा होतो, त्यावेळेस बघितलं, तर सर्व तलाठ्यांना मी वैयक्तिक रात्रीच फोन करून फील्डवर जाण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। सर्व मंडळ अधिकारी तलाठी आज माझ्या फील्डवर आहे आणि ते स्वतः वैयक्तिक प्रत्येक शेतात जाऊन पाहणी करत आहेत।